नमस्कार. रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी आर जे प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करते. आजच्या दिवसाची सुरुवात करूया एका सुंदर विचाराने. यशाचा आनंद अनुभवण्यासाठी व्यक्तीला आयुष्यात अडचणींचा सामना करणे आवश्यकच असते. आज आहे 25 सप्टेंबर. जाणून घेऊया आजच्या दिवसाचे विशेष. 25 सप्टेंबर 1941 रोजी प्रभातचा संत सखू हा चित्रपट पुणे व मुंबई या दोन्ही ठिकाणी प्रदर्शित झाला. 1929 साली डॉक्टर जेम्स डूलिटिल यांनी संपूर्णपणे उपकरणांच्या सहाय्याने विमानाचे उड्डाण, प्रवास व लँडिंग केले. 1919 रोजी रयत शिक्षण संस्थेची स्थापना झाली. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी 25 सप्टेंबर या दिवशी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. या संस्थेची महाराष्ट्रात 2007 साली 41 महाविद्यालये, 439 हायस्कूल, कॉलेजच्या मुलांसाठी 27 वसतिगृहे, 160 उच्च माध्यमिक विद्यालये, 17 शेती महाविद्यालये, 5 तंत्र महाविद्यालये, 5 इंग्रजी माध्यमाच्या शाळा, 8 DED महाविद्यालये, 45 प्राथमिक व पूर्व प्राथमिक शाळा, मुलांसाठी 68 वसतिगृह, 8 आश्रमशाळा, 58 ITI व इतर अशा एकूण 689 संस्था आहेत. 25 सप्टेंबर 1915 रोजी पहिल्या महायुद्धादरम्यान शॅम्पेनची दुसरी लढाई सुरू झाली. 1969 या साली 25 सप्टेंबर या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट कॅप्टन हॅन्सी क्रोनिए यांचा जन्म झाला. फिरकी गोलंदाज बिशन सिंग बेदी यांचा जन्म 1946 आजच्याच दिवशी झाला. ज्येष्ठ पत्रकार व लेखक माधव गडकरी यांचाही जन्म 1928 25 सप्टेंबर या दिवशी झाला. नाटककार, कवी, अभिनेते, निर्माते, लेखक व दिग्दर्शक बाळकृष्ण हरी तथा बाळ कोल्हाटकर यांचा जन्म 1926 25 सप्टेंबर या दिवशी झाला. बखर वाङ्मयकार रघुनाथ विनायक हेडवाडकर यांचा जन्म 1925 25 सप्टेंबर या दिवशी झाला. स्वातंत्र्यसैनिक व घटनातज्ञ बॅरिस्टर नाथ पै यांचा जन्म 1922 आजच्याच दिवशी झाला. सतीश धवन यांचा जन्मदिवस म्हणजे 25 सप्टेंबर 1920 हे इस्रोचे अध्यक्ष होते. सतीश धवन यांचे भारताच्या अंतराळ संशोधन कार्यक्रमाच्या वाटचालीत महत्त्वाचे योगदान होते. ते भारताच्या अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे जनक विक्रम साराभाई यांच्यानंतर इस्रो म्हणजेच इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन या संस्थेचे 1972 साली अध्यक्ष झाले. त्यांना भारतातील प्रायोगिक फ्लुइड डायनॅमिक्सच्या संशोधनाचे जनक मानले जाते. त्यांचा जन्म श्रीनगरमध्ये झाला होता आणि शिक्षण भारत तसेच अमेरिकेत झाले. त्यांनी ग्रामीण शिक्षण, रिमोट सेन्सिंग तसेच सॅटेलाईट कम्युनिकेशनच्या क्षेत्रात मूलभूत संशोधन केले. त्यांच्या प्रयत्नांनी भारत इन्सॅट दूरसंचार उपग्रह, IRS दूरसंवेद उपग्रह आणि PSLV पोलार सॅटेलाईट लॉन्च व्हेकल यासारखे प्रकल्प यशस्वी करू शकला. त्यांच्या स्मरणार्थ श्रीहरिकोटा येथील उपग्रह प्रक्षेपण स्थळाचे सतीश धवन अंतराळ केंद्र असे नामकरण करण्यात आले आहे. तत्त्वज्ञ, अर्थतज्ज्ञ, समाजशास्त्री, इतिहासकार, पत्रकार, राजकीय नेते आणि जनसंघाचे एक संस्थापक म्हणजेच पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा जन्म 25 सप्टेंबर 1916 रोजी झाला. मराठीतील ज्येष्ठ लेखक श. ना. नवरे यांचे 2013 आजच्याच दिवशी निधन झाले. हे मराठी लेखक, नाटककार व पटकथाकार होते. मध्यमवर्गीय माणसाचे अनुभव व भावनाविश्व रेखणाऱ्या कथाकथनांसाठी ते ओळखले जातात. शन्नाडे या नावाने त्यांनी वृत्तपत्रांमधून स्तंभलेखन केले आहे. त्यांचे 27 कथासंग्रह आहेत. श. ना. नवरे यांनी जयवंत दळवी यांच्या महानंदा कादंबरीवरून गुंतता हृदय हे नाटक लिहिले आणि हे नाटक अमाप लोकप्रिय झाले. अरुण बाळकृष्ण कोलाटकर यांचे 2004 आजच्याच दिवशी निधन झाले. हे मराठी व इंग्रजी कवी होते. कोलाटकरांचा जन्म कोल्हापुरात झाला. त्यांचे शालेय शिक्षण तेथील राजाराम माध्यमिक विद्यालयात झाले. मुंबईच्या सर जे जे स्कूल ऑफ आर्ट्सचे ते पदवीधारक असलेले कोलाटकर उत्तम ग्राफिक डिझायनर व जाहिरात क्षेत्रातील अत्यंत यशस्वी कला दिग्दर्शक होते.
1950 ते 1960 दशकात त्यांनी लिहिलेल्या कविता या मुंबईतील विशिष्ट बोली मराठीतल्या असून त्यात मुंबईत आलेल्या निर्वासितांच्या व गुन्हेगारांच्या जीवनाचे दर्शन घडते. कमलाकर सारंग या रंगकर्मी, निर्माते, मराठी लेखक व दिग्दर्शक यांचे निधन 1998 आजच्याच दिवशी झाले. हे होते आजचे दिनविशेष. अशाच माहितीपूर्ण दिनविशेषांसाठी स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु. या कार्यक्रमाच्या फीडबॅकसाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता. त्यासाठी आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे 8698869880 अर्थात 8698 8980. मग ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.